तर आम्ही आलो आहोत क्वेस्टमधून. क्वेस्ट ही संस्था लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करते. तर त्या क्वेस्ट या संस्थेतला गोष्टरंग नावाचा एक प्रोजेक्ट आहे. गोष्टरंग हे नाटकाचं नाव नाही, गोष्टरंग हे प्रोजेक्टचं नाव आहे. त्या प्रोजेक्टमध्ये लहान मुलांसाठी जी पुस्तकं लिहिली जातात त्या पुस्तकांचं आपण नाटक करतो. तर आता आपण ज्या पुस्तकाचं नाटक बघणार आहे त्याचं नाव आहे माचेर झोर. काय नाव आहे? माचेर झोर. काय अर्थ असेल याचा? अंदाज लाव काय असेल माचेर म्हणजे काय असेल? मासोळी. बर, झोल म्हणजे झोळी. बर, अजून कोणाला काय वाटत? मुली लाजच नाही का? शाळा नाही चालू. त्याच्यामध्ये वाचलेलं आहे माशी पासून बनणारी भाजी असं काहीतरी होत. अच्छा, चौथीची तिने वाचलंय, स्टँडी वाचलंय तिने. वा, अजून अजून काय वाटत? झोल म्हणजे जाळी. जाळी. मग काय अर्थ झाला माचेर झोल म्हणजे काय झालं? मच्छीमाराची जाळी. अजून इकड. बर, आता तुम्हाला कळेल माचेर झोल म्हणजे. माशाची भाजी. माशाची भाजी. वा, काय दिसते चित्रामध्ये? भाजी कशाची असेल? काय दिसत? मासोळी. बर, दिसते सगळ्यांना? तर माचेर झोल या गोष्टीतला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे गोपू. तो गोपू आहे तुमच्याच एवढा. हा, तो राहतो कोलकाता या शहरात. कोणत्या? कुठं आले? अंदाज. अमर नाम गोपू. तुम्हार नाम की? म्हणजे अमर नाम गोपू. तुम्हार नाम की? म्हणजे तुमचं नाव काय? अमर नाम मयूर. मयूर. हा, तुम्ही कुठली भाषा बोलताय? मी बांगला. बांगला? हा. कुठं बोलता ती? तू सांगितलंस ना आता ते शहर. कोलकाता. कुठे असेल? काय वाटतंय कुठे? रंग काय? काय म्हणतात त्या प्रदेशाला? काय म्हणतात? पश्चिम बंगाल. गुड. आणि हे जे काय हे कुठे? महाराष्ट्र. एवढ्या लांबची गोष्ट आहे आपली. अच्छा, तुम्ही तिकडे राहता का? हो. कोलकाता? हो. हां हां. मग इथं कसं अचानक? नाही, मी माझ्या दिदाकडे आलो ना. दिदाकडे? दिदा म्हणजे काय? दिदा. दिदी ना? नाही, आमच्या इथे दिदाला काय म्हणतात माहितीये का? मला फोटो दाखवतो हुंडेकडे. आमच्या इथे दिदाला दिदाच म्हणतात. तुमच्या इथे काय म्हणतात ते सांगा. आदी. आजी. मस्त. मला सांगा ना लवकर, मग मी तुम्हाला ऍड्रेस विचारला. मला तिकडे जायचंय. तर याच्या मागे गेलात ना एक मोठा मांडव आहे. मांडव? मांडव गणपतीत घालतात, लग्नात घालतात, माहिती आहे ना? हा, मंडप आहे. आमच्या इथे मांडवला पूजो पंडाल म्हणतात. पूजो पंडाल. थांबा, तुम्हाला हे बघा. पूजो पंडाल. मंडप म्हणतात. सांगा ना, मला खूप भूक लागली. मला रुई खायचे, मला इलिश खायचे. म्हणजे रुई इलिश माहित नाही? इंग्लिश मध्ये मासोळी. मासोळी रुई वेगळी. इंग्लिश अभ्यास करून आला का तुम्ही? रुई आणि इलिश. आपल्याकडे पण तू खातो तुम्ही मासे? आणि चिकन वगैरे? मग मासे नाही तरी? नाही खातेस ना? आम्ही पण खातो. मी खातो, मला खूप आवडतं. असं
तर त्या पूजो पांडालच्या समोरच घर तुमच्या दिदीच आहे, दिदाच आहे, गोंधळ झालाय दिदी, आजी म्हणायचंय का? हा आजीच आहे. चला करायचं सुरू. मग अशी आपण गोष्ट पाहिली ना खाली, ती गोष्ट जशी मजा मस्तीची होती ना तशी ही गोष्ट नाही. हा जो गोपू गेला आत्ता, त्या गोपूला दंगा आवडत नाही. कुजबूज, एकमेकात बोलणं आणि कधी कधी हसणंही आवडत नाही. करायचं सुरू. आजचा तिसरा दिवस आहे. बाबा तापानं फणफण लावला. तापाच्या भुंगीत तो परत झोपी गेला. आपल्याला गुपचूप बाहेर पडण्याची हीच संधी आहे हे गोपूला माहिती होत. आपल्याला कुणी बघू नये असं गोपूला वाटत होत. हे गोपू, पण कुणीतरी बघितलंच. हे गोपू, अरिदा. हाय. हा
दहा. त्याला रिक्षेची घंटी वाजवायला खूप आवडते. हे गोपू, गोपू अरे था गोपू. नाही ठीक आहे दादा. तिथून तो सटकला आणि कोपऱ्यावरचा पूजो पंडाल येईपर्यंत चालत राहिला. थँक यू. सकाळची आरती सुरू होती. दुर्गा देवी गोपूकडे बघून गोड हसत होती. बाबा म्हणतो आशीर्वाद देताना दुर्गा देवीचा चेहरा हसरा असतो. आशीर्वाद देताना दुर्गा देवीचा चेहरा हसरा असतो. शहराचं हे गाणं मला खूप आवडत पण गोपूला नाही. त्याला त्या गोंधळाचा त्रास होतो. पण आज मात्र तो तसाच चालत राहिला. बाजारात भरून राहिलेला चहाचा, लाल मिरचीचा आणि माशांचा वास बाबाला खूप आवडतो. हा पण गोपूला गोपूला नाही. मिरचीच्या वासाने त्याला शिंका येतात पण तरीही तो आज अजिबात थांबला नाही. 1001, 1002, 1003, 1004 मासे ताजे की नाही बघण्यासाठी बाबा नेहमी त्यांचा वास घेतो. त्याला ते आवडत पण गोपूला
तसं केलं तर मळमळून त्याला उलटी येते. आणि बाजारातले सगळ्यात ताजे मासे घेऊन तो बाहेर पडला. बाजाराबाहेर स्टॉकवर दूरवरूनच गोपूला ट्रामचा आवाज आला. पहिला स्टॉप तानू ना 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 ना. दुसरा स्टॉप तानू ना 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 ना. तिसरा स्टॉप तानू ना ना ना. आणि चौथ्या स्टॉपवर गोपू उतरला. दिदाच्या घरातल्या ओल्या भिंतींना हात लावायला गोपूला आवडत. दिदा गोपू गोपू बाळाजी आजी बाबा बाबा. अरे दिदा गोपू गोपू तू एकटा आलाय? अरे तुला काही कळत नाही? दिदा मला कळते तू आत ये बघू ये बस ये बस. दिदा प्लीज बाबाला नको सांगूस. माचे छिलो गोल मटोल दीदाराने माझे रजो. <गोपू। laughs>
त्यांनी मोहरीचं वाटण केलं, लाल मिरचीचा तडका दिला आणि तापलेल्या तेलात मासे मस्त तळले जाऊ लागले. माचीची लो गोल मटोल दिदारा दे माचे झोल शोषण केले माच मकानून डाले आलादा राखा दिदा बरोबर माचेर झोल बनवायची गंमतच वेगळी. त्याला शिंका आल्या, हसका लागला, डोळ्यातून पाणी आलं. पण तरीही आज त्याला मजा येत होती. गरम गरम झोले झोले भाजा माच गेले डेले गरम गरम झोले झोले भाजा माच गेले डेले. खूप भालो गोंद छेरेछे आमार बोरो खिदेर पिएछे আমার বড় কিদের পিয়েছে येतो दिदा. हा मी येते. नको ना दिदा. गोपू मी येते तुझ्या. दिदा मला बाबाला सरप्राईज द्यायचंय. येतो गोपू. अरे पण दिदा मी जातो व्यवस्थित. तिला काळजी वाटली पण आपण नीट घरी जाऊ असं त्यानं खात्रीनं सांगितलं. बाय बाय. आता फक्त 3 वळण आणि 1849 पावलं. ला 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 ला. मग बाबाला त्याचा आवडता माचेर जोर खाऊ घालता येईल. ला 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 ला. बाबाला किती आनंद होईल. La 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 la. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da pa ma pa ga ma re. Sa pa ma pa ga ma ga ga ma pa ni sa ni da. गोपू घरापाशी पोहोचला.
बाबा बाबा